सत्तेत असो अथवा नसो सन्मार्ग सोडता कामा नये. सन्मार्गावर चालण्याचे टॉनिक हे आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत मिळते. हे टॉनिक घेण्यासाठी मी इथे आलोय. लोकांचा आशीर्वाद असला की तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. लोकांचा आशीर्वाद असला की आपण येतोच येतोच आणि येतोच असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकेबाजी केली आहे. वारकरी शिक्षण संस्थेच्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात मी पुन्हा येईनचा आत्मविश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत पुन्हा एकदा बोलून दाखविला. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त हरिनाम सप्त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या 5 वर्षात लोकांची जी काही सेवा करता आली त्याचे मला समाधान आहे. जिथे सेवा करण्याचे राहून गेले तेथे ईश्वराची इच्छा होईल त्यावेळी पूर्ण केली जाईल. वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात आल्यावर सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रासाठी चांगले काम केल्यामुळे 3 वर्षांनी मी पुन्हा एकदा आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी येऊ शकलो. शिक्षण संस्थेच्या सप्ताहात मी पुढच्या वेळीही पुन्हा येईन हे आवर्जून सांगतो, असेही सांगण्यास यावेळी श्री फडणवीस विसरले नाहीत. फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनच्या वक्तव्याने पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा झाला आणि टाळ्या पडल्या. तर ज्या प्रकारे भूक महाराजांनी सांगितलं की राजकारणामध्ये कमी अधिक होत असतं, कधी सत्तेतले सत्तेच्या बाहेर जातात, कधी सत्तेच्या बाहेरचे सत्तेत जातात. पण माझं एक मत नेहमी असतं की आपण सत्तेत असो की सत्तेच्या बाहेर असो, सन्मार्ग सोडता कामा नये. आणि मग सन्मार्गावर राहायचं असेल तर सन्मार्गावर चालण्याचं टॉनिक मिळेल कुठे? ते इथेच मिळणार आहे. आणि मग ते टॉनिक घेण्याकरता या ठिकाणी मी आलो की हे टॉनिक एकदा मिळालं की पुन्हा एकदा आपलं सन्मार्गाने वाटचाल करत राहायची. आणि मग लोकांचा आशीर्वाद हा असला तर तुम्हाला कोण थांबवू शकतं? लोकांचा आशीर्वाद असला की आपण येतोच येतोच आणि येतोच. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराष्ट्राची सूत्र सांभाळण्याची संधी मिळाली